अजित पवार लांडग्याचा पिल्लू हे वक्तव्य पडळकरांना भोवणार. पवार कुटुंबाची बदनामी केल्यामुळे गोपीचंद पडळकरांना नोटीस बजावण्यात आली आहे. 7 दिवसांमध्ये पडळकरांनी माफी मागावी आणि नोटीसला उत्तर द्यावं. ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली. लांडग्याची पिलावळ काही विष पेरायला सुरू केलेला आहे त्यांनी. गोपीचंद पडळकर न्यायालयीन लढ्यामध्ये धनगर आरक्षणाची केस प्रलंबित आहे एका बाजूला असं सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला जागर यात्रा काढतोय. तर मला महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे, जर यदा कदाचित म्हणजे आता आम्हाला तिथं न्यायालयामध्ये आमच्या बाजूनं निर्णय होईल आमचा 100% विश्वास आहे, पण जर चुकून काय दगा फटका झाला तर आम्ही रस्त्यावरची लढाई पण सुरू ठेवतोय. त्यासाठी राज्यभर जागर यात्रा आम्ही काढलेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी मागे एक जाहीर विधान केलं की अजित दादा पवार हे लांडग्याचं पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळे सुद्धा लांडग्याचं पिल्लू आहे आणि दुसऱ्याची अब्रुनुकसानी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे बारामतीचे नितीन यादव जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांच्यातर्फे गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी जर 7 दिवसात पुढच्या माफी मागितली नाही आणि या नोटीसला उत्तर दिलं नाही तर पुढची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा करण्यात येईल.